झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी। नमस्कार, झूम ऑन न्यूज मध्ये आपले सर्वांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर टाकूया हेडलाईन्सवर। जिंतूर तालुका इलेक्ट्रॉनिक मीडिया पदाधिकारी यांची भेट। समाज सुरक्षा आणि देशासाठी लावा एक कॅमेरा। मोटरसायकली चोरी करणाऱ्या 3 गुन्हेगारांना अटक। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पाठीमागे दुसरी शक्ती। शहरातील 398 शाळा आजपासून सुरू झाल्या आहेत। आता पाहूया सविस्तर बातम्या। जिंतूर पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक दीपक शिंदे यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पदाधिकाऱ्यांशी हद्दीतील घटना गुन्हे आदी आवश्यक माहिती गतीने मिळणे बाबत भेट घेऊन चर्चा केली। यावेळी महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप कोकडवार, तालुका अध्यक्ष भागवत चव्हाण यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते। जिंतूर शहर व परिसरातील 66 गावातील नागरिकांकरिता जिंतूर पोलीस ठाणे आहे। त्या सर्व गावात नागरिकांकडून सध्या सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो व याच सोशल मीडियाच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक्स मीडिया कार्यरत असल्यानं सोशल मीडियावर इलेक्ट्रॉनिक्स मीडियामार्फत योग्य व सत्य आणि त्वरित माहिती देण्यासाठी नागरिकांच्या सेवेत जिंतूर तालुका इलेक्ट्रॉनिक्स मीडिया तत्पर असल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली। बळीराज भराडे, झूम ऑन न्यूज, जिंतूर। कल्याणात वाढत्या गुन्ह्याची दखल घेऊन कोळसेवाडी पोलिसांनी दुकानदारांनी सामाजिक सुरक्षा आणि देशांतर्गत सुरक्षेसाठी आपल्या दुकानाबाहेर CCTV लावून द्यावे असे आवाहन केले आहे। यामुळे तुमच्या आजूबाजूचा परिसर सुरक्षित राहील आणि मोठ्या प्रमाणात होत असणारे गुन्ह्याची उकल करणे सोपे जाईल असे त्यांनी सांगितले आहे। त्यामुळे एक कॅमेरा समाजासाठी आणि एक कॅमेरा देशासाठी असे आवाहन त्यांनी केले आहे। कोरोनानंतर बेरोजगारी वाढली आहे। कल्याण, डोंबिवलीत चोरी, खून, दरोडे या घटना वाढत आहेत। या गुन्ह्यांची उकल बऱ्याच वेळा CCTV कॅमेराद्वारे करणं सोपं जातं। अनेक ठिकाणी महापालिका आणि प्रशासनानं CCTV कॅमेरे लावले आहेत। असं असलं तरी कॅमेरे कमी पडत असून अधिकाधिक कॅमेरे लावण्याची गरज आहे। मात्र या कॅमेऱ्याचा खर्च अधिक असल्यानं प्रशासनावर भार येतो। त्यामुळं दुकानदारांनी पोलीस आणि प्रशासनाला मदत करण्यासाठी कॅमेरा रस्त्यावर लावला तर गुन्ह्यांची उकल होण्यास मदत होईल असं आवाहन पोलिसांनी दुकानदारांना केलं आहे। मी जेव्हा नाशिक जिल्ह्यात होतो त्या ठिकाणी लोकांना ह्याच अशाच प्रकारचं आम्ही गेलो तर त्याचा मला चांगला अनुभव आला होता। परंतु इथं कल्याण डोंबिवलीचं महापालिकेमध्ये CCTVचा याच्यासाठी स्मार्ट सिटी म्हणून कॅमेऱ्याचा चांगला संकल्प घेऊन ते आलेले आहेत आणि 80 कॅमेरे 34 ठिकाणी ते लावण्यात आलेले आहे कळसेवाडीला। त्याचा आम्हाला रिझल्ट चांगले मिळायला लागलेले आहेत। परंतु एवढे 80 कॅमेरा खरोखर कमी पडतात, शासनावर किंवा महापालिकेवर त्याचा अतिरिक्त भार पडत असतो। मग जनतेला बी याच्यात सामील करून घेणे च म्हणून ती ऑलरेडी कल्पना ती मी सटाणा पोलीस स्टेशनला प्रभारी म्हणून काम करत असताना समोर आलेली होती आणि आमच्या वरिष्ठांनी बी ती एनकॅश केलेली आहे आणि त्यांनीसुद्धा पूर्ण झोनमध्ये आणि सर्व ठिकाणी लागतील आणि अख्ख्या महाराष्ट्रात या गोष्टीचं जर संकल्पना राबवली तर जनतेला याच्यात सहभागी करून घेतलं तर चांगले रिझल्ट त्याचे येतील। चोर आहे, गुन्हेगार आहे, कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती आहे, काही गोष्टी अशा घडतात का त्याच्यामुळे CCTVचं फुटेज लागतो तर त्या अनुषंगाने पण कोळसेवाडी पोलिसांनी आमच्या वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली ते काम केलेलं आहे आणि याच्यापूर्वी याच्यानंतर बी आम्ही करत राहू। लोकांशी जनता आणि पोलीस संबंध वृद्धिंगत होण्यासाठीचा पण हा महत्त्वाचा धागा जो CCTVच्या माध्यमातून जोडला जाणार आहे। पुढे बघूया, सकारात्मक विचार करू, याचा चांगले रिझल्ट येण्याची आम्हाला दाट शक्यता आहे आणि आम्ही आशा बाळगूया आणि याचा चांगले रिझल्ट
आणि चांगल्या प्रकारे आम्ही कायदा व सुव्यवस्थेच्या या CCTV माध्यमातून करून घेऊ शकतो, कारण की CCTV जेव्हा मिळतं पोलिसांना तर आम्हाला बऱ्यापैकी त्याच्यात लीड मिळते आणि त्या माध्यमातून आम्ही ते पुढे जाऊन चोर गुन्हेगार कोण असेल त्याला पकडण्यासाठीच ही मदत होते आणि आपला देश आपला समाज आपलं शहर जर सुरक्षित असेल आपलं शहर सुरक्षित असेल आपली गल्ली सुरक्षित असेल आपला आस्थापना सुरक्षित असेल तर शहर सुरक्षित होईल, शहर सुरक्षित असेल तर आपला जिल्हा आहे आपलं राज्य आहे आपला देश सुरक्षित राहील आणि या माध्यमातून या संकल्पना पुढे घेऊन आलेलो आहे. बघूया याच्यात काय होतं, सकारात्मकरित्या विचार केला तर याचे चांगले रिझल्ट मिळतील. नवी मुंबई हद्दीमध्ये मोटरसायकल चोरी गुन्ह्यास आळा घालण्यासाठी व आरोपीला पकडण्याकरिता योग्य त्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने नेरूळ पोलीस ठाणेचे उपनिरीक्षक सुनील मोहिते व गुन्हे प्रकटीकरण स्टाफचे आणि तांत्रिक तपास व CCTV फुटेज तपासणी करून माहिती मिळवली. बातमी क्रमांक 3 व्हॉइस. या मिळालेल्या माहितीवरून अशा प्रकारचे गुन्हे करणारे सराईत गुन्हेगार हे उलवे नेरूळ नवी मुंबई तसेच पारनेर परिसरात राहत असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्यानं सदर परिसरामधून संशयित इसम निरंजन थोरात वय 22 अहमदनगर, रोहित टेयर बोहरा उलवे नवी मुंबई, अर्शद अब्बासी वय 20 नेरूळ नवी मुंबई यांना अटक केली आहे. हे आरोपी बाईक चोरी मौजेसाठी करत होते. अशा एकूण अंदाजे रुपये 5,35,000 किमतीच्या गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मोटारसायकली हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त गजानन राठोड यांनी दिली. तपासाच्या आधारे म्हणजे CCTV आहेत आणि मोबाईल डाटा आहे याच्या आधारावरनं आणि गोपनीय माहिती जी डिटेक्शन स्टाफची आहे त्या आधारावरनं हे गुन्हे डिटेक्ट झालेले आहेत. सर, या मोटरसायकलीच्या तुम्ही हस्तगत करण्यात आले आहेत, त्यांनी विक्री कोणाकडे केली होती, नंबर बदलून की तुम्ही त्यांच्याकडून हस्तगत केली? नाही, आपण आरोपींकडनंच हस्तगत केलेली आहे. अच्छा सर, हे आरोपी का मोटरसायकल चोरायचं काय करू शकेल? मोटरसायकल चोरण्याचं काय कारण असू शकतं? चोरीच नाही, ह्या उद्या काय म्हटलं, उद्या 5 वाजता म्हणजे ते फक्त फॅशन म्हणून चोरायची की चोरी विकायची? नाही, यातले विकण्याचा तर प्रकार अजून काही समोर आलेला नाही आहे, परंतु मोटरसायकल चोरी करायची आणि ती फिरवायची काही वेळ त्या पेट्रोल संपलं सोडून द्यायची किंवा मग आयशी करायची अशा ह्या प्रकारचे हे आरोपींना पोलीस कस्टडी दिली. आरोपींना किती 3 दिवस झाली होती, 7 वाजता पोलीस 3 दिवसाची पोलीस कस्टडी होती, त्यामध्ये आपण ह्या मोटरसायकल रिकवर केलेले आहे. आरोपींकडे अजून काही गुन्हे डिटेक्ट होण्याची शक्यता आहे का? तपास काय त्याचा तपास सुरू आहे आणि ते काही गुन्हे डिटेक्ट होण्याची शक्यता आहे. हिंदीमध्ये. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी पुणे मुंबई नागपूर ठिकाणी रस्त्यावर उतरून केलेले आंदोलन योग्य असल्याचे मत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थी तल्लक आणि हुशार असून त्यांनी राज्य सरकारकडे आपले प्रश्न मांडायला हवे होते, मात्र या आंदोलनाच्या पाठीमागं एखादी संघटना क्रियाशील असावी अशी शंका गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली. त्या दृष्टीनं तपास कार्य सुरू असल्याचे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. आजच्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून जे आंदोलन केलेलं आहे ते आंदोलन माझ्या दृष्टीने योग्य नाही. त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रातला विद्यार्थी हा अभ्यास करणारा विद्यार्थी आहे, महाराष्ट्रातला विद्यार्थी हुशार विद्यार्थी आहे आणि या आमच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रश्नासाठी जर काही भूमिका मांडायची होती तर त्यांनी सरकारकडे मांडायला पाहिजे होती. पण मला असं वाटत नाही की विद्यार्थी स्वतःहून असा रस्ता घेतील, याच्या पाठीमागं कुठली तरी शक्ती असली पाहिजे. जाणीवपूर्वक हे विद्यार्थ्यांच्या मध्ये घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो. मी पोलीस विभागाला आदेश दिलेले आहेत, त्याच्यामध्ये सर्व गोष्टी ज्या गेल्या 2 दिवसांमध्ये व्हिडिओवर व्हायरल झाल्या त्याच्यामध्ये प्रयोग करण्यात आलं, मग मुंबईला आंदोलन करायचं, त्याच्याचबरोबर पुण्याला आंदोलन करायचं, नागपूरला आंदोलन करायचं, हे ठरवून केलेलं कुठल्या तरी संघटनेचं कृत्य आहे, त्याच्यावर आम्ही पूर्ण चौकशी करून योग्य ती कारवाई करू.
आणि राहिला प्रश्न विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा तर याच्या संदर्भामध्ये शिक्षण मंत्री आणि माननीय मुख्यमंत्री हे त्याच्यामध्ये लक्ष घालून याच्यातून मार्ग काढतील. विद्यार्थ्यांना माझं आव्हान आहे की आपण सगळ्यांनी शांततेच्या मार्गानं अभ्यास करावा. आपल्या हिताची काळजी सरकारला पण आहे आणि सरकार निश्चित त्याच्यामध्ये आपल्याला मदत करण्याची भूमिका घेईल. सोलापूर शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या घटल्याने आजपासून शहरातील 398 शाळा सुरू झाल्या आहेत. मनपा आयुक्त पी शिवशंकर यांनी रात्री उशिरा आदेश काढून शाळा सुरू करण्याबाबत निर्देश दिली. त्यामुळे विद्यार्थी यापासून अनभिन्न असल्याचे शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी दिसून येत आहे. हरिभाई देवकोण प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयाचे मी प्रभारी उपप्राचार्य श्री कुंभार सर आज प्रशासनाने सांगितलं की पहिली ते बारावीपर्यंत आजपासून शाळा सुरू करायला सांगितले आहे. तर आम्ही तसं विद्यार्थ्यापर्यंत काल संध्याकाळी पोहोचवलेलं आहे पण तसे विद्यार्थ्यांची उपस्थिती आज कमी आहे. पण इथं विद्यार्थी जे आले त्या सर्व विद्यार्थ्यांचं आम्ही प्रशासनाने जे सांगितले आहे मग सॅनिटायझर असतील किंवा एखादा इतर काही आरोग्याच्या तपासणी करूनच विद्यार्थ्यांना आम्ही वर्गात घेतलेले आहे. पण प्रशासनाने जे काय काळजी घेण्यासाठी सांगितले त्याचं नियमाचं आम्ही निश्चितच फॉलो करतो आहोत. आपले प्रभारी मुख्याध्यापक श्री मोती बने सरांनी सुद्धा आम्हाला सूचना सांगितले की सर अचानकच अशी सूचना आल्यामुळे उद्या सकाळी तुम्ही जबाबदारीनं विद्यार्थ्यांची काळजी घ्या. एखादा विद्यार्थी जर आजारी असेल तर त्या विद्यार्थ्याला विचारून त्या घरी पाठवा. आणि शिक्षकांनी सुद्धा आज आपल्याकडे दोन दोन लस घेतल्यानंतर सुद्धा आरटीपीसीआरसाठी सगळ्यांनी रिपोर्ट त्या ठिकाणी दिलेले आहेत. आज कदाचित एक दोन दिवसात माननीय आयुक्तांनी सांगितल्याप्रमाणे आपलं ते नियमाचं आम्ही पालन करत आहोत. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहेत. नागरिकांनी अजूनही गाफील न राहता कोरोना नियमाचे पालन करणे आवश्यक आहे. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, त्यानिमित्त हात धुणे, मास्कचा वापर करणे, तसेच आपले लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. आपण आपली व आपल्या कुटुंबियांची काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गावरे यांनी दिले. आपण पाहतोय की मध्यंतरी कोविड हे फार म्हणजे संख्या ढसाळलेली होती, नव्हतीच्या बरोबर होतं. पण आज आपण पाहतोय की दिवसागणिक आपल्या ज्या टेस्ट होत आहेत त्याच्यामध्ये आपल्याला पॉझिटिव्हची संख्या वाढताना दिसत आहे. रोजचा आकडा हा वाढत आहे. आजचा जर आकडा बघितला तर 501 जाऊन पोहोचलेला आहे. आणि यामध्ये मायनर आहे की खूप जास्त नाही आहे पण एक काळजी घेण्याची लोकांची गरज आहे आज. कारण आज मृत्यूची संख्या आपण 2 पोहोचलेली आहे, म्हणजे 2 मृत्यू झालेले आहेत. जरी आपण लाईटली घेतलं या ठिकाणी तर हा आकडा आणखी मोठा होऊ शकतो. तर मी सगळ्या लोकांना काळजी घेण्याची आणि दक्षता घेण्याची या ठिकाणी विनंती करेल. कारण आपण पाहतो आहे की हा कोविड तर असा चालणारच आहे ना, यापासून आपण किती पळणार आहे. किंवा आपण कडक लॉकडाऊन म्हणा की निर्बंध म्हणा, हे आपलं स्वतःची काळजी आपल्याला स्वतः घ्यायची आहे. मला वाटतं ज्याप्रमाणे आपण डेंग्यूसारखा आजार घेऊन जीवन जगतो आहे त्याचप्रमाणे आता या कोविडसारखा आजार घेऊनसुद्धा आपल्याला जगावं आहे. फक्त आपली स्वतःची काळजी, आपली स्वतःची सेफ्टी आपल्याला त्या ठिकाणी करायची आहे. तर यामध्ये प्रिकॉशन तर आपल्याला घ्यायचं आहे, मास्क लावणे आहे, सॅनिटायझर आहे किंवा आपल्याला सोशल डिस्टन्सिंग ठेवणे आहे. जितकं शक्य होत असेल तितकं शक्य त्या कमीत कमी लोकांमध्ये करण्याची गरज आपल्याला आहे. कुठेच जास्त गर्दी न करता ते काळजी घेण्याची गरज आहे. म्हणून विनंती करेल मी सर्वांना की आपल्यावर पुन्हा या 1.5-2 वर्षामध्ये जे नुकसान आपलं झालं आहे, आपल्या विद्यार्थ्यांचं झालं आहे, आपल्या बाजारपेठांचं झालं आहे, छोट्या मोठ्या जे लोक आहे काम करणारे मजूर आहे किंवा मग छोटे व्यावसायिक आहे त्यांचं जे नुकसान झालं आहे हे नुकसान परत होता कामा नये. कुठेतरी हे असं म्हणजे आपलं सगळं चालू राहायला पाहिजे. त्याच्यासाठी लोकांनी सतर्क राहण्याची गरज आहे मला असं वाटतं. किंवा आकडा जर असा फास्टली खूप वाढत गेला तर कडक निर्बंध लागणार, पुन्हा सगळं बंद होणार, पुन्हा आपलं सगळं व्यवहार त्या ठिकाणी ठप्प होणार. तर याच्यासाठी सगळ्या लोकांनी जर काळजी घेतली तर मला वाटतं ह्या आपण याला कोविडपासून आपण मुक्त होऊ. पण याच्यासाठी आपल्याला सगळ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे. आणि परत मी एक विनंती आपल्या सर्वांना हे करते की आधीच्या तुलनेमध्ये आपला हे कोविडचे पॉझिटिव्ह निघत आहे पण इतकं तीव्र नाही आहे. मृत्यूची संख्या पण नाही आहे किंवा खूप सिरियसनेस नाही आहे की ज्यांना ऑक्सिजन लागत आहे 8-8, 15-15 दिवस 2-2 महिने ते बेडरेस राहत आहे तसं नाही आहे. 4-5 दिवसानंतर हे व्हायरल असल्यासारखं आहे, सर्दी खोकला आणि थोडा ताप आणि ते लगेच बरे होत आहे. पण हे सगळं झालं आहे
तर आपण 100% या ठिकाणी वॅक्सिनेशन केलं आहे म्हणून झालंय, म्हणून सक्सेस आहे, म्हणून माझी विनंती राहील. चोपडा तालुक्यातील सतत पाऊस व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाकडून शेती पिकांचा पंचनामा करण्यात आले आहेत, त्याप्रमाणे सरकारने शेतकऱ्यांना मदत देखील घोषित केली आहे. परंतु तालुक्यातील शेतकऱ्यांना आत्तापर्यंत कुठलीच मदत मिळाली नसल्यानं सरकारची घोषणा ही घोषणाच आहे की प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मदत मिळणार याकडं तालुक्यातील शेतकरी अपेक्षेनं वाट पाहत आहेत. सरकारनं तात्काळ मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. नाही काही नाही ना, नुसतं घोषणा करतात नि सांगतात बा भेटीन होईन जाईन असं करणार काहीच नाही. त्यांनावर यांवर काही बा जल्दी काहीतरी करायला पाहिजे. आमनं बोंडाळी पडी गे ते होई गे आते कांदा स्वर रोग होई जायले यांवर आई होई जायले काहीच नाही. बोंडाळी आंबे आते वखराना येणं माहितच काहीच नाही उपयोग बहुत येणार मग तेव्हा तेच नाही काहीतरी करायला पाहिजे आमले. मदत तर ताकतात मिळायला पाहिजे पण ते नुसतं घोषणा करतात पण काही उपयोग होत नाही ना. नाही काही दिलेली नाही तर कुठं काय दिलेलं आहे त्यांनी. हां दिली तर पाहिजे पण काही नाही ना. कोणी काही आमच्याकडे कोणी विचार करताय हो शेतकरी साधन शेतकरी सांगतात शेतकऱ्यांकडे. हा तिथं शासनाचं दुर्लक्ष येतं म्हणजे ते तर असं चालू आहे. कोणतंच कुठं काही हिशोब नाही आहे काही नाही आहे फक्त हा बस आश्वासन दिले म्हणजे झालं बुवा होऊन गेलं आला बुवा तुमच्याकडे पण काहीच येत नाही आहे ना. आता सुद्धा इतकं बोंडाळी पडेल फक्त हिरव दिसतं बस काहीच नाही त्याच्यावर. आधी सूचनेच्या अनुषंगाने नागरिकांच्या हरकती किंवा सूचना आयुक्त ठाणे महानगरपालिका यांच्याकडे सोमवारी दिनांक 14 फेब्रुवारी 2022 रोजी किंवा तात्पुरती लेखी सादर करण्यात तारखेनंतर आलेल्या हरकती व सूचना विचारात घेतल्या जाणार नाही. ठाणे महानगरपालिका निवडावयाच्या सभासदांची संख्या 142 निश्चित केली आहे. 131 नगरसेवक याआधी नगरसेवक होते आता 142 वर आले आहेत. 11 सभासदांची संख्या वाढली आहे. ठाणे महानगरपालिका लोकसंख्या 18 लाख 41 गृहीत धरून हा आराखडा तयार करण्यात आला. सध्या 4 नगरसेवकांचा पॅनल असून आगामी निवडणुकीत 3 सदस्यीय पॅनल असणार आहे. प्रभागांची संख्या 33 वरून 3 नगरसेवकांचा 1 असे 46 आणि 4 सदस्यांचा 1 असे 47 प्रभाग होणार आहेत. प्रभाग क्रमांक 44 साबे दिवा या ठिकाणी सदस्य संख्या 4 अशी ठेवण्यात आलेली आहे. साबे दिवा या ठिकाणी सर्वात जास्त म्हणजे 38,000 पासून ते 57,000 पर्यंत मतदार असणार आहेत. 25 फेब्रुवारी रोजी विद्यमान नगरसेवकांची मुदत संपणार आहे. 10वी 12वीच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीनेच घेण्यात याव्यात अशी मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा उद्रेक आज सकाळी धुळेत बघायला मिळाला. आज धुळे शहरातील जेल रोड परिसरात 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांनी निदर्शने करत जोरदार घोषणाबाजी केली. राज्य मंडळाने 10वी आणि 12वीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्यासंदर्भातील तारखा जाहीर केल्या होत्या. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे परीक्षा पुढे ढकलली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत असताना शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी रविवारी परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार आणि ऑफलाईन पद्धतीनंच घेण्यात येतील असं जाहीर केलं. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षा या ऑनलाईन पद्धतीनं झाल्या पाहिजे अशी मागणी करत रस्त्यावर उतरल्याचं धुळ्यात बघायला मिळालं. अनेक विद्यार्थ्यांचा अभ्यास ऑनलाईन तर काही विद्यार्थ्यांचा ऑफलाईन पद्धतीनं झाला आहे. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईनची सुविधा असेल त्यांना ऑनलाईन तर ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईनची सुविधा उपलब्ध होईल त्यांना आपल्या पद्धतीनं परीक्षा घेण्यात याव्यात अशी भूमिका अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या काही कार्यकर्त्यांनी केली आहे.
रुपेश पाटील एस सी पी एस कॉलेजला 12वीत शिकतो आहे. जे आपल्या सरकारने 12वीचं जे केलं आहे आता ऑफलाईन आणि पूर्ण ऑफलाईनही पूर्ण ऑनलाईन नाही आणि परीक्षा आहे डायरेक्ट ऑफलाईन येत आहे त्यासाठी आम्ही एक कलेक्टर साहेबांना एक निवेदन केलं आहे शांततेच्या मार्गाने केलं आहे त्याच्यासाठी सरकारने लवकरात लवकर आम काय मागणी तुमच्यावाली आमची मागणी एवढीच आहे की ऑनलाईन परीक्षा झाली पाहिजे नाहीतर मग दुसरा काही पर्याय बघायला पाहिजे कारण एक पूर्ण शिक्षण ऑफलाईनही घेतलेलं आहे आणि पूर्ण ऑनलाईनही घेतलं नाही त्याच्यामुळे आज स्टुडंट एवढे कन्फ्यूज आहे त्याच्यामुळे केलं पाहिजे तेवढं एवढं आमचं निवेदन आहे. नमस्कार. आपल्याला माहिती असेल महाराष्ट्रभरात विद्यार्थी 10वी आणि 12वीची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने झाली पाहिजे या मागण्यासाठी रस्त्यावर उतरलेले आहेत परंतु काही गावगुंडांनी या आंदोलनात सहभागी होऊन काही एसटीची तोडफोड केली जेणेकरून यामुळे विद्यार्थ्यांवर हस्तक्षेप झालेला आहे परंतु विद्यार्थ्यांनी आज शांततेच्या मार्गाने धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे आणि या निवेदनात विद्यार्थ्यांची मागणी स्पष्ट आहे की विद्यार्थ्यांची परीक्षा ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही माध्यमातून झाली पाहिजे जेणेकरून जे विद्यार्थी ऑनलाईन माध्यमातून परीक्षा देण्यास इच्छुक आहे ते विद्यार्थी ऑनलाईन माध्यमातून देतील आणि ज्या विद्यार्थ्यांना वाटते की आम्ही ऑफलाईन माध्यमातून पेपर देऊ शकतो तर ते त्या पेपर ऑफलाईन माध्यमातून देतील अशा प्रकारचे सर्व विद्यार्थ्यांनी शांततेच्या मार्गाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे अशी या विद्यार्थ्यांची भूमिका स्पष्ट आहे की आम्ही शांततेच्या मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जे संविधान दिलंय त्या संविधानाच्या मार्गाने आम्ही आमच्या मागण्या मान्य करू आणि त्या सरकारसमोर मांडू आणि सरकारला त्या मागण्या मान्य करण्यासाठी बडी देखील पाडू अशा प्रकारचं देखील विद्यार्थ्यांची यात भूमिका स्पष्ट आहे. एबीपीचे कार्यकर्ते विद्यार्थ्यांना सहकार्य करण्यासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन व्हावे शांततेच्या मार्गाने निवेदन दिले जावं आणि विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण व्हावेत यासाठी फक्त इथं उपस्थित आहेत. धन्यवाद. ऑनलाईन शिक्षणामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून दुरावले गेले आहेत आणि ह्याचा वाडे वस्ती आणि तांड्यावरील मुलांना शिक्षणाच्या प्रभावात आणण्यासाठी बीडच्या शिरूरमधील एका दाम्पत्याने प्रयत्न केला आहे. बीडच्या शिरूर तालुक्यातल्या आदिवासी आणि पारधी वस्तीवरील हे चित्र आहे. या ठिकाणच्या मुलांना ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी ना टॅब ना मोबाईल आणि त्याला रेंज त्यामुळं ही सर्व मुलं कोविडच्या पहिल्या लाटेपासून शिक्षणापासून दुरावली आहेत. यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी भोसले दाम्पत्य प्रयत्न करतंय. स्वतःचं शिक्षण जरी कमी असलं तरी या मुलांना किमान अक्षर ओळख व्हावी म्हणून हे दोघं काम करतायत. कोरोनाच्या महामारीमध्ये विद्यार्थ्यांना आमच्या मुलांना शाळा बंद आहेत. शाळा बंद असल्यामुळे प्राथमिकच्या शाळा बंद असल्यामुळे कोणतेही मुलं शाळेत जात नाही आहेत. शाळेत न जाता मग आम्ही विचार केला की जर प्रत्येक प्राथमिक शाळा बंद आहेत पण दुसरे लोक आपल्या मुलांना ट्युशन घरी बसल्या देऊ शकतात शिक्षकांना बोलून आपल्या मुलांना शिक्षण चालू आहे पण आमच्या वंचित मुलांना ते शाळेपासून वंचित आहात. त्यांच्या शाळा बंद असल्यामुळे आम्ही ठरवलं की आम्ही दोघांनी माझ्या नवरा बायकोने आम्ही दोघांनी बी आपण डायरेक्ट वाडे वस्तीवर तांड्यावर जाऊन ह्या मुलांना शिकवलं पाहिजे नाही तर आमची मुलं असेच अडाणी असेच शिकारीला लावरं चित्र डोंगराला ससे नदीला मासे धारायला जाळे घेऊन त्याच्यातून आम्ही आल्यापासून सगळी मुलं अभ्यास करतात. आता ते त्यांच्या अभ्यास करून त्यांचा चांगला बदल झाला आहे आणि हे सगळं करून मला माझ्या पत्नीला खूप खूप असा आनंद मिळाला. शिक्षण जरी 8वी झाले असलं तरी मला पूर्णपणे मराठी वाचता येते आणि चांगल्यापैकी इंग्लिश बी येते. हां जेवढं मला आणि माझ्या पत्नीला जमतं तेवढं आम्ही शिकून वाढवण्याचा प्रयत्न आम्ही करतो. आम्ही होईन तेवढे चांगले आमची मुलं घडवणार आहेत आणि शासनाने आमच्याकडे इथं लाईट मोबाईल कसलंही प्रकारची इथं सुविधा नाही शासनाने आमच्याकडे लक्ष घालावे हीच आमची विनंती. लॉकडाऊन पाडल्यापासून तेव्हापासून आम्ही शिकवतात त्याच्या त्याच्यामुळे आम्ही घराघर जाऊन वाटवतोच वया ते तिथं शिकवतो मुलाला तिथं म्हणजे माझ्या पतीने मी विचार केला घराघरी आम्ही शिकलो नाही तरी मुलाला शिकायच्यात. कुठे कुठे जात मग पारधी वस्ती तांडा वस्ती भिल वस्ती एवढ्या वस्तीवर जातो त्यांनी. तुम्हाला आनंद वाटतो या सगळ्या गोष्टी? हा बहुत म्हणजे बहुत म्हणजे लई आनंद वाटत आम्हाला. कसं काम कर शाळा बंद आहे त्याच्यामुळे येतो आम्ही मग त्याच्यामुळे लक्ष देतो मुलाकाशी. काय काय वाटत तिला आता वया उजाण्या पेन्शिल पेन शीस पेन्सिल माझी उजा म्हणजे लय चित्र काय वया एवढं वाटप केले आंबेगाव तालुक्यातील दामणी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
13 जागांसाठी स्वरपक्षीय 13 उमेदवारांनी सहाय्यक निबंधक कार्यालय मंचर येथे निवडणूक निर्णय अधिकारी ESP बोराडे नामी निदर्शने पत्र दाखल केल्याने निवडणूक बिनविरोध पार पडली. धामणी गावचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सतीश जाधव पाटील म्हणाले की मागील पंचम वर्षी देखील बिनविरोध निवड झाली होती. आर्थिक संस्था आहे की शेतकऱ्याचे सर्वस्व ही सांभाळणारी अर्थवाहिनी आहे. COVID-19 महामारीतून जीवन अर्थकारण सावरत असताना संस्थेवर कोणतीही आर्थिक भार नको ह्या भूमिकेतून सर्वांना एकत्र घेऊन सर्वसमावेश चर्चा करून मागील पंचम वर्षीप्रमाणे जागा निश्चित केल्या आहेत. ह्या निर्णय प्रक्रियेत श्री अण्णासाहेब जाधव पाटील, रवींद्र करजखेले यांची सह गावातील अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते मला मोलाचे सहकार्य केले आहे. सोसायटीच्या सर्व सभासदांनी आम्हा सर्व उमेदवारांना जो विश्वास व्यक्त केला आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे. त्याचप्रमाणे दिलीप वळसे पाटील यांच्या विचारांसह कटबुद्धी राहून सर्व शेतकरी वर्गाची हित जोपासण्याचा प्रयत्न केला जाईल. नामी निदर्शने अर्ज दाखल केलेल्या सर्व उमेदवारांचे पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी अभिनंदन केले. डॉक्टर अतुल साबळे, झुमोन न्यूज, आंबेगाव. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री व धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार व संप प्रमुख बबनराव थोरात धुळे जिल्हा शिवसेने यांच्या आशीर्वादाने धुळे जिल्ह्याचे शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख महेश भाऊ मिस्त्री यांच्या महाराष्ट्र नियोजन समिती धुळे जिल्हा सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. महेश भाऊ मिस्त्री यांची धुळे जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार करतेवेळी उत्तर महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज अध्यक्ष कैलास आबा मिस्त्री, राजूभाऊ खारकर, गुलाबभाऊ जगताप, राजू मिस्त्री, दर्शन वाघ, रविभाऊ खारकर, सागरभाऊ हिरे, नानाभाऊ वाघ तसेच श्री विजयभाऊ देसले उपस्थित होते. कल्पेश मिस्त्री, झुमोन न्यूज, धुळे. जिंतूर तालुक्यातील वजर येथे खंडोबा देवस्थान या ठिकाणी भरगस्त मल्हार भक्तांनी यांच्या सहकार्याने खंडेरायाचे सोहळ्याचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे कलाकार यांनी रात्री सुरेखाताई कुंभार जस सांगली यांच्या दणदणीत खंडेरायाच्या जागरणाचा कार्यक्रम सादर करण्यात आला व पालखी सोहळा नाचणे, मामा पार्टी, जालनं, वजय मल्हार मंडळ, वजर तसेच गावकरी मंडळ यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला. बळीराज भराडे, झुमोन न्यूज, जिंतूर. मुकनायक ह्या वृत्तपत्राच्या 102व्या वर्षानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचं गुरु म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना स्वीकारण्याची गरज असल्याचे मत पुरुषोत्तम आवारे पाटील यांनी वाशिम येथे पत्रकार भवनमध्ये आयोजित कार्यक्रममध्ये व्यक्त केले. ह्यावेळी सम्राट टाइमच्या विशेषकांचे प्रकाशन करण्यात आले. ह्या प्रसंगी जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधव, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमधला पत्रकार मान्य होत नाही आणि त्या दृष्टीनं तुम्ही आम्ही बघत नाही. बाबासाहेब आंबेडकरांची राजकीय कारकीर्द काय झाली हे मुळात आंबेडकरी असणाऱ्या माणसाला माहित आहे. दुर्दैवाने होते काय की ज्याला आंबेडकर माहित असतो त्याच निम्नगरात जाऊन आंबेडकरांवर व्याख्याने देण्याची एक फॅशन. ज्यांनी आंबेडकर म्हणून केलेले असतात त्यांच्याच डोक्यात आंबेडकर सतत घालायचं आणि जे आंबेडकरांचा 2022 मध्ये सुद्धा डोक्यामध्ये ज्यांच्या घृणा आहे, राग आहे, त्या व्यक्तींना आंबेडकर जाऊन समजून सांगण्याची हिंमत कुणी करत नाही. पण या क्षेत्रात काम करणाऱ्या माणसांनी त्या अर्थाने ते काम करण्याची गरज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पत्रकारितेच्या सर्व व्यापकतेच्या अभावामुळे समाजावर कोणता मोठा आघात झाला हे त्यांनी निर्माण केलेल्या पाचही वर्तमानपत्रांमध्ये अगदी मूकनायक पासून तर आजच्या प्रबुद्ध भारतपर्यंत त्यांनी सगळं ते मांडले. पण एक मोठा दुर्दैवाने
साम्य ज्याला म्हणतं ते 102 वर्ष ते 102 वर्षानंतर आजही तेच साम्य दिसतं. त्याही काळामध्ये ज्यांना ज्यांना हे विचार पटतात, ज्यांना ज्यांना बसल्या ठिकाणी सोशल मीडियावर वेगवेगळे विचार पेरण्याची सवय आहे, ती माणसं आजही वैचारिक वर्तमानपत्र विकत घेऊन वाचत नाहीत. तीच व्यक्त 102 वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्यक्त करतात की सामाजिक क्षेत्रात वैचारिक क्षेत्रात काम करणाऱ्या माणसांना वैचारिक क्षेत्रातल्या अशा चालना देणाऱ्या मुव्हमेंटला कोणत्या पद्धतीने मदत केली पाहिजे याच्यावर 8 ते 10 अग्रलेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खर्च करावे लागतात. जे 102 वर्षापूर्वी कळलं नाही त्या काळात अडाणी माणसांनी मोठ्या प्रमाणावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मदत केली. आज बहुजनांच्या वेगवेगळ्या पिढ्या, मी आंबेडकरच नाही म्हणत पण इतर बहुजनांमधल्या अनेक जाती ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नांना मानतात, परिवर्तनवादी स्वतःला समजतात, वैज्ञानिक दृष्टिकोन स्वतःच्या मेनूमध्ये विकसित करून घेतलेला आहे, अशी ही माणसं वैचारिक क्षेत्रामध्ये पुढे जाण्यासाठी निर्माण होणाऱ्या माध्यमांच्या वेगवेगळ्या घटकांना कवडीचीही मदत करत नाहीत हे साम्य दुर्दैवानं प्रस्थितपणे आजच्या काळामध्ये सुद्धा दिसतं. हे साम्य नसलं पाहिजे. जेव्हा आम्ही बहुजन पत्रकारांची एक चळवळ 2004 साली निर्माण केली, माधवराव भाऊंना माहीत असेल, तेव्हा त्याचे पहिले विरोधक कोण असतील? पहिले विरोधक त्याचे बहुजन समाजातली माणसंच असतात. कल्पेश मिस्त्री, झूम ऑन न्यूज, धुळे. बुलेटिनच्या शेवटी पुन्हा एकदा एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. जिंतूर तालुका इलेक्ट्रॉनिक मीडिया पदाधिकारी यांची भेट. समाज सुरक्षा आणि देशासाठी लावा एक कॅमेरा. मोटरसायकली चोरी करणाऱ्या 3 गुन्हेगारांना अटक. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पाठीमागे दुसरी शक्ती. शहरातील 398 शाळा आजपासून सुरू झाल्या आहेत. ह्या होत्या दिवसभरातील सविस्तर बातम्या. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा झूम ऑन न्यूज, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी. झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी.